आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपले कोकणाचे प्रभारी आणि आमचे सहकारी मंत्री रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित सन्मान्य आमदार रविशेट पाटील सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूरजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे बाळासाहेब पाटील विक्रांत पाटील आणि ज्यांच्या प्रवेशाकरता आपण या ठिकाणी आलो असे तरुण तडफदार ज्यांना रायगडचा आवाज म्हणून आपण संबोधू शकतो असे धैर्यशील जी, आमच्या वहिनी आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की धैर्यशील पाटलांचा आज प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे खरं म्हणजे मी रवी चव्हाणजी आणि धारप साहेबांचे आभार मानेन कारण मी स्वतः चौदा साली हा प्रयत्न करून बघितला होता <laughs> पण तेव्हा माझा प्रयत्न अयशस्वी ठरला होता पण मला सारखं वाटायचं की आपला हा अतिशय दडाडीचा युवा नेता आपला मित्र आपल्या सोबत असला पाहिजे विधानमंडळामध्ये मला माननीय मोहन पाटील साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली धैर्यशील सोबत काम करायची संधी मिळाली आणि हे कुटुंब ध्येयाने प्रेरित असलेलं कुटुंब आहे केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे लोक नाही आहेत तर समाजाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका ठेवून राजकारण करणारे हे लोक आणि म्हणूनच आज इतका मोठा हा जो काही लोकांचा गोतावळा म्हणा मेळा म्हणा जे काही आपण त्याला म्हणू हा जो तयार झाला एक प्रकारचं एक बृहत कुटुंब तयार झालं याचं एकमेव कारण हे आहे की सातत्याने सामान्य माणसाकरता त्यांनी लढाई केली आहे मी सभागृहात सातत्याने आम्ही अनेक वर्ष विरोधी बाकावर एकत्रित बसलो त्यावेळेस मी बघितलं की आपले प्रश्न अत्यंत धडाडीने ते मांडायचे ते चांगले वक्ते तर ता आहेतच पण प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडण्याची एक पद्धत ही त्यांच्यामध्ये सातत्याने मला पाहायला मिळाली मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही अनेक प्रश्न घेऊन ते माझ्याकडे यायचे परीने जे सोडवायचं शक्य होतं ते सोडवायचा प्रयत्न मी करायचो पण लाँग मार्च असेल पदयात्रा असेल आंदोलन असतील ही सातत्याने ते करतात आणि त्यामुळेच जनतेमध्ये राहून जनतेची कामं करणं या संदर्भात सातत्य त्यांचं जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे भारतीय जनता पक्षात असलं पाहिजे हे या आम्हाला याकरता वाटत होतं की शेवटी आज तळागाळातल्या माणसाचा विचार करणारं नेतृत्व जर कोणी असेल तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व आहे शेतकरी कामगार पक्षांनी ज्या शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा विचार किंवा त्याकरता लढा एकेकाळी प्रचंड मोठ्या पद्धतीनं दिला आज त्याच वर्गाची चिंता करणारे जर कोणी असतील तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत त्यामुळे तुम्ही पक्ष जरी बदलत असलात तरी धरेशीलजी विचार बदलत नाही आहात तुमचा जो विचार आहे कष्टकरी शेतकरी कामगार वंचित यांच्या विकासाचं कार्य करायचं तेच कार्य मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही देखील करतो आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय कारण शेवटी आपल्या लोकांना योग्य दिशा द्यायची असेल त्यांचा योग्य विकास करायचा असेल तर राष्ट्रीय मुख्य धारेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्यांचा विकास करता येत नाही आणि म्हणून एक प्रकारे या सगळ्यांना तुम्ही राष्ट्राच्या मुख्य धारेत आणलाय आणि आमचे अध्यक्ष बावनकुळेजींनी जो शब्द दिला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आलेले लोक आहेत त्यांना या कुटुंबामध्ये कधीच फर्क वाटणार नाही आपण या कुटुंबाचा भाग आहोत असंच त्यांना या ठिकाणी वाटेल आणि त्या सगळ्यांची काळजी ही निश्चितपणे कुटुंब प्रमुख म्हणून जी असतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे हे या ठिकाणी घेऊ हे आश्वासन देण्याकरता खरं म्हणजे मी या ठिकाणी आलोय आणि जसं आपण सांगितलंय खरंय जुने आहेत नवीन आहेत आज रवी शेठ त्या ठिकाणी आमदार आहेत तुम्ही आता त्या ठिकाणचे माजी आमदार आहात तुम्ही आमचे नेते आहात या ठिकाणी रवी चव्हाण सगळं काम पाहतायत आपले सगळे एवढे कार्यकर्ते आहेत आपल्याला एक कुटुंब म्हणून काम करायचं आता आपल्यात संघर्ष नाही आहे आणि आपला पक्ष एवढा मोठा आहे की सगळ्यांना संधी आहे कोणाची संधी डावलली जाणार नाही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ताकदीप्रमाणे संधी मिळेल कुठेही वाद नव्याचा जुन्याचा याचा त्याचा असा वाद या ठिकाणी असणार नाही तर आपल्याला सगळ्यांना मिळून एका दिशेने काम करायचं आहे या दृष्टीने आपण निश्चितपणे पुढे जाऊ आणि म्हणून मला आज या निमित्ताने धैर्यशीलजी आपलं वहिनींचं आपल्यासोबत आलेल्या जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील सभापती असतील आपले सरपंच असतील आपले, आपले पंच असतील आपले मार्केट कमिटीचे सगळे मेंबर असतील या सगळ्यांचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजपासनं एक नवा अध्याय हा तुम्ही सुरू केलाय आणि तो अध्याय आता यशस्वीपणे तुम्ही पूर्ण कराल अशी शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र